विद्यार्थी मनापासून स्वागत आहे। आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे केकची रेसिपी जी विदाउट एग आहे, विदाउट ओव्हन आहे आणि इकडे मी कोको पावडर ऐवजी चॉकलेट म्हणजेच कॅडबरीचा वापर केलेला आहे। तर कॅडबरी इझिली अवेलेबल होते आणि कोको पावडर सध्या मलाही मिळत नव्हती, सो मी इकडे कॅडबरी यूज करून केक केला आहे। तर सर्वात प्रथम जे आहे ओव्हन आपण वापरणार नाही आहे, त्यामुळे कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये मी इकडे मीठ घातलेलं आहे खाली आणि अशा पद्धतीने त्यावरती स्टँड ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि याच्यावरून आपण एक मोठं भांडं ठेवणार आहोत, जेणेकरून याच्यात जे आहे प्रीहीट होईल ही कढई, म्हणजेच गरम होईल तोपर्यंत आपण जो आहे केकचा बॅटर करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हे कमी गॅसवर मी असंच ठेवून देणार आहे। सेकंड स्टेप ही आहे की आपण ज्या पण भांड्यामध्ये केक बनवणार आहोत त्या भांड्याला ग्रीस करून घ्यायचं। सगळ्यात आधी मी इकडे थोडंसं ऑइल लावलेलं आहे आणि मग नंतर यात मैदा घालून ग्रीस करून ठेवते हे भांडं। तर आता पाहूयात साहित्य आणि स्टेप बाय स्टेप सगळं सांगते मी तुम्हाला। इकडे मी डेअरी मिल्क सिल घेतली आहे, तुम्ही कोणतीही डेअरी मिल्क घेऊ शकता, मोठी नसेल तर छोट्या 2-4 घेऊ शकता। आणि हे बाकीचं जेम्स आणि शॉर्ट्स हे डेकोरेशन पर्पजसाठी घेतलं आहे, अगदी ऑप्शनल आहे। आणि इकडे मैदा घेतलेला आहे एक वाटी, मोठी वाटी आहे, मोठी वाटी आहे ही। आणि इकडे अर्धा वाटी मी साखर घेतली आहे बारीक करून, अर्धा वाटीला थोडंसं कमी दही घेतलेलं आहे। इकडे मी तेल घेतलेलं आहे अर्ध्या वाटीला थोडंसं कमी, तुम्ही तूपही वापरू शकता। इकडे आहे बेकिंग पावडर 1 चमचा आणि बेकिंग सोडा 1/2 चमचा आणि व्हॅनिला इसेन्स। आणि इथे आपल्याला हवं तसं आपण दूध घ्यायचं आहे, तर इकडे मी 1/2 कप दूध घेतलेलं आहे आणि ही चॉकलेट। तर चला सुरुवात करूयात। सर्वप्रथम चॉकलेटला मेल्ट करून घ्यायचं आहे, कोको पावडर असेल तर तुम्ही डिरेक्टली टाकू शकता, बट चॉकलेट मेल्ट करायचं आहे। आणि साखर मी अर्धी वाटी घेतली आहे कारण की चॉकलेटमध्ये ऑलरेडी साखर आहे। जर तुम्ही कोको पावडर यूज करत असाल तर अर्ध्या वाटीऐवजी 1/2 वाटी साखर घ्यायची। तर चला आता हे मेल्ट करून घेऊयात। इकडे कढाईमध्ये गरम पाणी घेतलं आहे मी कडक करून आणि त्यामध्ये एक भांडं ठेवलं आहे, त्याच्यात ही कॅडबरी अर्धी मी वापरणार आहे, खूप मोठी आहे सो अर्धीच वापरणार आणि थोडीशी मी नंतरही वरतून चॉकलेट घालण्यासाठी वापरणार। तर हे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही गरम पाण्यामध्ये एक भांडं ठेवायचं आणि त्यामध्ये चॉकलेट असं घालायचं आणि ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं, आपोआप ते मेल्ट होतं। गॅसवरती डिरेक्टली चॉकलेट कधीच मेल्ट करायचं नाही, जळून जातं। चॉकलेट मेल्ट झालं आहे, आता बॅटर बनवायचा आहे। इकडे मी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दही घेतलेलं आहे आणि दह्यानंतर यामध्ये मी तेल घातलेलं आहे, तेल किंवा तूप काहीही तुम्ही वापरू शकता, मी इकडे तेल घेतलं आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, यामध्ये अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, इतकं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि एका बाजूने सतत फिरवत राहायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे, मग तिथून पुढे आपण पुढची जी आहे ती मेथड करणार, पुढचे जे सगळं साहित्य आहे ते घालणार। सर्वप्रथम हे मिक्स करून घ्यायचं आणि तूप जर तुम्ही वापरत असाल तर शक्यतो मेल्ट करून घ्या, म्हणजे पटकन जे आहे मिक्स होईल। तर आजची जी रेसिपी आहे ही विदाउट एग आहे, सगळीच लोक अंड्याचा केक खात नाहीत आणि मी अंड्याचाच केक नेहमी तुमच्याशी शेअर करत आले, सो आज पहिल्यांदा तुमच्याशी विदाउट एगचा केक मी शेअर करते आणि खूप सुंदर झालेला केक, खूप छान चविष्ट झालेला, तुम्ही जरूर ट्राय करा। तर आता यामध्ये आपण जे मेल्ट केलेलं चॉकलेट आहे ते घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडंसं दूध घालून मी हे राहिलेलं चॉकलेट या डिशमधलं काढून घेते, सो आता हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। आपण हे सगळं चाळून घेणार आहोत, यामध्ये साखर, मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ह्या चारही वस्तू चाळून घ्यायच्यात आणि मग चाळल्यानंतर आपण बॅटरमध्ये मिक्स करणार आहोत। चाळून याकरता घ्यायच्या कारण की गुठळ्या तयार होतात, शक्यतो चाळून घेतल्या म्हणजे प्लेन जो आहे बॅटर तयार होतो त्यामुळे। तर हे सगळं मी साहित्य यामध्ये घालते आता
आणि जर एग असेल म्हणजे अंडं असेल तर बेकिंग सोड्याची जास्त गरज पडतच नाही, पण आपण इकडे विदाउट एग करतो आहोत त्यामुळे दही आणि सोडा हे कंपल्सरी आहे, त्यामुळे जास्त स्पंजी केक तयार होतो। यात मी व्हॅनिला एसेन्स घातलंय, तर आता तुमच्याकडे लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, त्याऐवजी थोडंसं किंचित रोज वॉटर घालू शकता। तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, बॅटर थोडा घट्टसर होतोय तर वाटेल तर तसं तसं पाणी सॉरी दूध टाकत जायचं, यामध्ये जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं, तर तुम्हाला कन्सिस्टन्सी दिसेलच मी किती प्रमाणात जे आहे दूध घालत आहे। शक्यतो एक अर्धा कप छोटा कप घेतला मी, अर्धा कप दूध इथे आपल्याला लागणार आहे। आणि साहित्य तुम्ही जसं सांगितलंय त्या प्रमाणात घेतलं तर केक उत्तम बनतो। तुम्ही थोडंसं साहित्यामध्ये इकडे तिकडे अंदाजे माप घेतलं तर बिघडण्याची शक्यता असते, त्यापेक्षा आपण अगदी वाटीने मोजून साहित्य घ्यावं, अगदी छान केक तयार होतो। सो चला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते, मिक्स करायला थोडेसे पेशन्स लागतात। मागच्या वेळी मी तुम्हाला मिक्सरमध्ये मिक्स करून दाखवलेलं, यावेळी मी मिक्सर वापरलेला नाही आहे, ओव्हन वापरलेला नाही आहे आणि अंडीही वापरलेली नाही आहेत, तर सोप्या पद्धतीने जे इझिली अवेलेबल होऊ शकतं सामान त्यामध्ये मी आज तुमच्याशी केक शेअर करते। चला आता हे पटकन मिक्स झालं की मग आपला बॅटर तयारच आहे शिजवण्यासाठी। सो इकडे मी एक चमचा तूप घातलं यामध्ये, कारण की सुरुवातीला मी तेल घातलेलं, तुम्ही जर सुरुवातीला तूपच मिक्स करत असाल तर तुम्हाला परत तूप घालण्याची गरज नाही आहे। मी बस एक चमचा यामध्ये तूप घातलंय कारण की सुरुवातीला मी तेल वापरलं होतं, थोडंसं चवीसाठी मी इकडे तूप घातलेलं आहे। तर बॅटर मस्त तयार झाला आहे हे बघा, मस्त एवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये हवा, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आणि याला बबल्स आलेत। बबल्स तुमच्या बॅटरला आले की मग केक हा तुमचा स्पॉन्जी होतोच होतो, तर जोपर्यंत बबल्स येत आहेत तोपर्यंत हे बॅटर हलवत राहायचं व्यवस्थित। आणि इकडे बघा हा आपला पॅन आहे ज्यामध्ये आपण केक जो आहे बनवणार आहोत, तर याला मी पहिलेच तेल आणि मैदा लावून ग्रीस करून घेतलेला आहे। मी तूप याकरता नाही दाखवलं कारण की शक्यतो आता तूप मिळणं थोडंसं अवघड आहे, जे घरी बनवतात त्यांच्यासाठी इझी आहे, त्यामुळे मी तेल तर सगळ्यांकडेच अवेलेबल असणार आहे त्यामुळे तेल इकडे वापरलेलं आहे। आणि हे बॅटर जे आहे ते आपण आता ज्या भांड्यामध्ये शिजवायचं आहे त्यात ओतून घेऊयात। आणि इकडे जे आहे आपली कढाई प्रीहीट झालेली आहे तर हे त्यामध्ये ठेवायचं 40 मिनटे, 40 मिनटात आरामात केक तयार होतो। पण गॅसची जी आच आहे ती थोडी मीडियम ठेवायची, फुल ठेवायची नाही, नाहीतर आतून केक कच्चा राहण्याची शक्यता असते। तर हे तयार झालंय आणि मी सुरीने पाहत होते कारण की इकडे हे जे मीठ आहे ते पूर्ण कडक झालंय गरम झाल्यामुळे, सो कढाई थोडी स्वच्छ करायला थोडासा त्रास होईल, बट ही खूप इझी मेथड आहे। आणि आता हे झाकण ठेवलेलं आहे, याला आपण 40 मिनटे असंच ठेवणार। तर एक थोड्या वेळानंतर मी थोडंसं चेक करून पाहणार आहे की केक आपला शिजलेला आहे की नाही, अधूनमधून तुम्ही चेक करायचं, एक 30 मिनटे झाले की मग चेक करून पाहू शकता। एखाद वेळी कोणाचं गॅसची फ्लेम कमी जास्त असते तर लवकर शिजू शकतो किंवा टाईमही लागू शकतो, तर मध्ये मध्ये थोडंसं चेक करायचं एक 30 मिनटानंतर। तर आता पूर्ण 40 ते 50 मिनटं झालेत आणि मी पूर्ण जे आहे मीडियम गॅसवर शिजवलेला आहे केक आणि केक बिलकुल तयार आहे, तर आपण काढून घेऊयात तो। तर केक पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि मगच आपण तो प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, तोपर्यंत असंच ठेवायचा। तर तोपर्यंत याचं जे टॉपिंग आहे ते मी तयार करते, हे पण ऑप्शनल आहे, तुम्ही तसाच केक खाऊ शकता, बट तुमच्याकडे चॉकलेट जास्तीचं अवेलेबल असेल तर हे जरूर ट्राय करा, कारण की हा केक मी मनवासाठी जो आहे बनवत आहे। लहान मुलांना चॉकलेट्स खूप आवडतात आणि सध्या त्यांना बाहेरचं काहीही स्नॅक्स वगैरे खायला मिळत नाही, तर आपण घरातच त्यांना बनवून देत आहोत, त्यामुळे मी पूर्ण याच्यात चॉकलेट वापरलं आहे कारण की ती खूप मजेने खाईल, आनंदाने खाईल। आणि तिचा आज बड्डे नाही आहे बट तिला इच्छा होती की काल पप्पांचा बड्डे झाला सो आज माझा करायचा, म्हणून मी आज तिच्यासाठी स्पेशल केक बनवला आहे। जे माझे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत दोन्ही चॅनलला पाहतात त्यांना नक्कीच कळेल। तर पुन्हा एकदा मी त्याच प्रोसेसने चॉकलेट इकडे मेल्ट करून घेतलं आहे गरम पाण्यामध्ये। यामध्ये मी एक चमचा 1 ते 2 चमचा क्रीम घालणार आहे। तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरती जी मलाई येते फ्रीजमधल्या दुधावर जी मलाई येते ती 2 चमचे घालायची। ही होममेडच मलाई मी इकडे टाकलेली आहे आणि होममेडच इकडे मी बटर घातलेलं आहे म्हणजे लोणी घातलेलं आहे थोडंसं 1/2 पाऊण चमचा। तर हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये मेनली तुम्हाला जी दुधावरची साय आहे ती फ्रीजमधली असायला हवे, 2 चमचे याच्यात घातलेले आहे। हे पूर्ण मिक्स करून झालं की आपण हे केकवरती जे आहे पसरवून घेऊयात।
तर हे बघा आता केक आपला थंड झालेला आहे, याला अशा पद्धतीने मी प्लेटमध्ये काढून घेते सावकाश असं थोपटून। आणि हे बघा केक मस्त तयार झाला, इतका स्पॉन्जी झाला की हात लावला तरी जे आहे याला तुकडे पडतात त्याचे। तर अजून स्पॉन्जी करण्यासाठी इकडे मी पाण्यामध्ये एक चमचा साखर घातली आहे, साखरेचं पाणी आहे हे थोडंसं यावरती घालून घ्यायचं, हे एकदम ॲब्झॉर्ब होतं केकमध्ये लगेचच। आणि मग त्यानंतर केक वरती आपण चॉकलेट घालणार आहोत। तर हे बघा इकडे थोडंसं मी प्लेट वगैरे साफ करून घेते, जर साईडला थोडंसं सांडतंच तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे करू शकता। आणि हे बघा चॉकलेटचं सिरप तयार आहे आपलं, आणि हे आपलं डेकोरेशन। तर डेकोरेशनला तुम्ही घाई वापरू शकता। तर आपण हे जे आहे पहिले लावून घेऊयात केकला सर्व बाजूंनी। ऑप्शनल आहे डेकोरेशन, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता किंवा फक्त चॉकलेट किसून यावरती घालू शकता। तर अशा पद्धतीने मी आधी डेकोरेशन करून घेते। जेम्स थोडं कलरफुल असेल तर मुलांना पाहायला खूप छान वाटतं। आणि मनवा इकडे लुडबुड करते केक झाला की नाही झाला की नाही, बट याला अजून मला फ्रीजमध्ये ठेवायचा एक तासभर, त्यानंतर आपला केक तयार होणार। तर चला पटापट डेकोरेशन करून घेते। कशी वाटली रेसिपी? केक दिसायला खूप सुंदर होता आणि खूप छानही लागत होता। तुम्ही जरूर 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 ट्राय करा, आणि आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, मला कमेंट करून कळवा। इकडे कमेंट होत नसेल तर तुम्ही कम्युनिटी टॅबवरती कळवू शकता किंवा माझ्या दुसऱ्या चॅनलवरती कळवू शकता, तिकडे मी लिंक दिली आहे। सो भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, बाय बाय।